हाय फ्रेंड्स, आमची रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी मस्त टेस्टी पॉपकॉर्न कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे हे मकईचं पॅकेट घेतलेलं आहे, किराणा दुकानातून घेतलेलं आहे, फक्त 20 रुपयांचं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मोठ्या टोपभर लाह्या तयार होणार आहेत। आता मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे, छान गरम झालेलं आहे ते पातेलं, गरम होऊ द्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल घालायचं आहे। चांगलं तेल गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये मी त्याला मकई टाकून घेत आहे। 2 मिनिट त्याला परतून घेत आहे, चांगलं 2 मिनिट परतायचं आहे, घाई नाही करायची आहे नाहीतर लाह्या चांगल्या फुटत नाही। 1/2 चम्मच हळद घातली आहे मी आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार, थोडं कमी जास्त घालायचं आहे मीठ, खूप जास्त नाही घालायचं आहे नाहीतर लाह्या खारट होऊन जातील। छान त्याला हलवायचं आहे असं मस्त, म्हणजे प्रत्येक लाह्यांना आणि हळद लागली पाहिजे। बघा छान होऊ द्यायचं आहे, कमी गॅस थोडा कमी करायचा आहे, थोडा जास्त करायचा आहे, कमी जास्त करत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे त्याला। बघा लाह्या तडतडून राहिल्या आहेत आणि ते झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे लाह्या उडणार नाही इकडे तिकडे नाहीतर पूर्ण घरभर पसरणार लाह्या। गॅस थोडा कमी जास्तच करायचा आहे, एकदम कमीवर पण नाही ठेवायचा आहे, म्हणजे गॅसवर। आता चम्मच बाजूला ठेवून त्याला आपल्याला कुठल्याने हलवत राहायचं आहे पातेल्याला, वर खाली वर खाली असं करायचं आहे आणि याला असंच वर खाली करायचं। बघा झाले की नाही, मोठ्या टोपभर लाह्या तयार। आता गॅस कमी करून घ्यायचा आणि वरच्या ज्या लाह्या होत्या त्या काढून ठेवल्या आहे मी, आणि जे तळाशी जे दाणे होते उरलेले मकईचे ते पण आता चांगले फोडून घेणार आहे, कारण जागा नव्हती त्या टोपमध्ये आणि भरलं होतं पूर्ण। बघा झाले की नाही तयार लाह्या, मस्त दिसत आहेत ना, सुंदर, खायची इच्छा होत आहे मस्त, तोंडाला तर पाणी सुटलं आहे। बघा किती छान झालेलं आहेत, 1-1 लाह्या पूर्ण फुटलेल्या आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, पुन्हा भेटूया।